हाय हॅलो, मी तुमच्या सोबत आहे आर्जेस्वरा आणि इस्लामपूरच्या मार्केटमध्ये आम्ही सध्या फिरतोय आणि तुम्हाला माहिती आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि आपण सगळी खरेदी जी आहे ती जय्यत करत असतो. त्यासाठी आपल्याला बाप्पाला काय काय लागतं, काय नको आहे या गोष्टी आल्या, दागिने आले, यासोबतच गौराईचे मुकुट जे असतात ते सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. आणि आता मी आलेली आहे इस्लामपूरच्या मिलन शॉपमध्ये. तर तुम्ही बघू शकता हे गौराईचे जे मुकुट आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला इकडे दिसत आहेत. तर आकर्षक अशी छान मूर्ती आहे, छान दागिने दिसत आहेत, वरती पण बघू शकता रॅप करून ठेवलेले आहे, सुंदर अशा मूर्ती आहेत त्या तुम्ही बघू शकताय. आणि यासोबतच फक्त इकडं गौराईचे आणि गंगा या सगळ्यांचे इथे मुकुट अवेलेबल आहेत. तर माझ्यासोबत मिलन आर्टच्या दिदी आहेत, तर काय सांगाल कसा रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा या वर्षी? जसं आता एवढे 2 वर्ष कोरोनात गेले, यावेळी गणेशोत्सव जोरदार आहे, तसं गौरीला पण रिस्पॉन्स छान आहे. अच्छा, आपल्याकडे हाफ मध्ये हे गळे आहेत नुसते स्टँडवरचे, आणि अशी घेतली तर पायासकडची गौरी. हा हा हा, हिला तुम्ही नऊवारी नेसू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसू शकता. तर इथं संक्रोबा पण पाहायला मिळतोय, संक्रोबा पण आपल्याकडे तितकंच त्याला सुद्धा महत्व आहे. तर या मूर्ती आहेत, आकर्षक अशा मूर्ती आहेत, तुम्ही बघू शकता शंकराची मूर्ती प्रचंड सुंदर अशी दिसते, आखीव रेखीव अशी असणारी. तर इतका सुंदर मूर्ती मिलन आर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ग्राहकांचा सुद्धा खूप छान रिस्पॉन्स आहे. तुम्हाला सुद्धा खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही मिलन आर्टला व्हिजिट करा. थँक्यू.